तुम्हालाही मस्त अशी चमचमीत एक करी म्हणजे अंडा करी खाण्याची इच्छा झालेली आहे, पण व्हेजिटेरियन असल्यामुळे खाऊ शकत नाही, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. आज मी शेअर करणार आहे मस्त अशी व्हेज अंडा करीची रेसिपी. ह्या रेसिपीमध्ये मी तुमच्यासोबत वेगवेगळे पार्ट्स शेअर केलेले आहे, एक कसं प्रिपेअर करणार आहे, करी कशी प्रिपेअर करणार आहे. तर व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत रहा, आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि मला कमेंट करून नक्की कळवा की व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही. नमस्कार, मी गीतांजली, खानदेशीतच रेसिपीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर मग लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज मी तुमच्यासोबत वेगवेगळे पार्ट शेअर करणार आहे. तर त्याच्यातला पहिला पार्ट आहे योक, म्हणजेच अंड्याचं बलक जे आहे ते कसं प्रिपेअर करणार आहोत. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे पनीर. तर पनीर मी हाताने तसं व्यवस्थित असं चुरून घेणार आहे, म्हणजे मॅश करून घेणार आहे. पनीर तुमचं जास्त कडक असेल तर तुम्ही किसणीच्या मदतीने त्याला किसून घेतलं तरीही चालेल. मी असं बारीक असं मऊसूद हातानेच त्याला असं करून घेतलेलं आहे. आता बघा, मी सगळंच पनीर करून घेतलेलं आहे तसं, आणि थोडी चव येण्यासाठी त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे, आणि थोडा पिवळा रंग येण्यासाठी मी हळदीचा रंग म्हणजे हळद वापरलेली आहे. तुमच्याकडे तुम्हाला जर हळद टाकायची नसेल तर येलो कलर पण यूज करू शकता, पण शेवटी नॅचरल ते नॅचरलच असतं म्हणून मी हळद वापरलेली आहे. हळदीने परफेक्ट असा कलर येतो. खूप कमी हळद टाकायची आहे, म्हणजे एकदम लाईट येलो आपल्याला कलर पाहिजे आहे. तर बघा, मी पूर्णपणे हाताच्याच मदतीने मिक्स करून घेणार आहे. कलर तुमच्या ह्याच्यानुसार ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. आता बघा, मला हे थोडंसं जास्त मऊ वाटतंय म्हणून मी याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकते आहे. तर तुमचं पनीर जास्त कडक असेल तर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर टाकण्याचीसुद्धा आवश्यकता नाही आहे. माझं पनीर जे आहे ते थोडंसं नरम असल्यामुळे मी याच्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. आता मी छान असे त्याचे लाडू वळून घेणार आहे. बघा, हाताच्याच मदतीने मी असे गोल गोल याचे, म्हणजे आपलं जे अंड्याचं बलक असं तसंच पद्धतीने मी छोटे छोटे असे एग योक तयार करून घेते आहे. पनीर बॉम्बची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, खूप मस्त रेसिपी आहे ती, लहान मुलांना खूप आवडेल. तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. आता बघा, किती मस्त असे आपले एग योक जे आहेत ते तयार झालेले आहेत, आणि खूप टेस्टी लागतात बरं का हे. खूप तुम्ही नक्की ट्राय करा, खूप मस्त लागते ही रेसिपी. आता बघा, सगळेच योक मी तयार करून घेतले आहे. आता आपण तयार करणार आहोत अंड, पूर्ण अंड कसं बनवायचं आहे ते आता आपण बघूया. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे उकडलेले बटाटे घेतलेले आहे, त्याला मी किसून घेतलेलं आहे उकडलेल्या बटाट्यांना. आता त्याच्यामध्ये मी ब्राऊन ब्रेड टाकते आहे. तर तुमच्याकडे व्हाईट ब्रेड अवेलेबल असेल तर व्हाईट टाकायचं आहे, त्याच्यामुळे पांढरा रंग असा मेंटेन होतो. पण माझ्याकडे पांढरा नव्हता, गव्हाचा ब्रेड होता, त्याच्यामुळे मी थोडंसं असा काळपट रंग दिसतो आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी थोडंसं कॉर्नफ्लावर आणि मीठ टाकून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ हे टेस्टसाठी टाकायचं आहे, म्हणजे अगदीच पूर्ण त्याला टेस्ट येण्यासाठी. आता बघा, हाताच्या मदतीने पूर्ण असं मॅश करून घ्यायचं, एकदम मऊ अशी आपण कणिक मळतो ना तशा पद्धतीने आपण हे करून घेणार आहोत, जेणेकरून कुठेही क्रॅक्स यायला नको आणि आपलं एग जे आहे ते म्हणजे अंडा जे आहे ते एकदम व्यवस्थित तयार होण्यासाठी मी हे करून घेतलेलं आहे. आता थोडासा रंग मला काळपट दिसतो आहे, त्याच्यामध्ये मी थोडं पनीर टाकलेलं आहे, कारण बटाटे तसे आहे. जर तुमचे बटाटे पिवळे असतील, कधीकधी बटाटा हा पिवळा निघतो, कधीकधी थोडासा काळपटही निघतो. तर बघा, मी पनीर त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे थिकनेस पण ॲडजस्ट झालेली आहे. आता बघा, थोडं जास्त जो मला बटाट्याच्यामध्ये जर पाणी असेल ना तर थोडंसं मैदा टाकला ना तरी पण चालेल. आता मी एक मोठा असा गोळा घेतलेला आहे, त्याला हाताच्याच मदतीने थोडा लाटून मध्यभागी असं थोडं खोल करून त्याच्यामध्ये आता मी जे तयार केलेलं आपण योक होतं म्हणजे अंड्याचा बलक होता तो असा ठेवून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी हळूहळू तो असा सील करून घेतलेला आहे. आता बघा, मस्त असं सगळ्या बाजूने सील करून घ्यायचं आहे, आणि हे प्रोसेस जे आहे ती थोडी हळू करायची आहे, जेणेकरून रंग म्हणजे आतलं जे बलक आहे ते गोल असं राहील. आता बघा, मी पूर्ण असं सील करून त्याला मस्त असं हाताच्या मदतीने आकार देऊन घेते आहे. आता याला मी आकार देऊन घेणार आहे. बघा, आपलं एग जे आहे म्हणजे अंडा जे आहे ते तयार झालेलं आहे. बघा, मी सगळेच तयार करून घेतलेले आहेत. आता याच्यावर मी थोडं कॉर्नफ्लावरचं कोटिंग करणार आहे, त्यासाठी मी एक मोठा चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि हाताच्या मदतीने बघा असंच रोल मी त्याच्यावरती करून घेणार आहे. याच्याने दोन फायदे होतात, एक तर आपण जेव्हा तळतो तेव्हा बटाटे जे आहे ते चिकटत नाही आणि खूप कमी तेलामध्ये खूप छान फ्राय होतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला व्हाईट कलर जो आहे जो आपल्याला हवा आहे तोसुद्धा मेंटेन होतो. आता बघा, मी मस्त असं त्याला
तयार करून घेतलेला आहे. सगळेच अंडे जे आहेत ते आपल्या आता तयार झालेले आहेत. किती मस्त दिसत आहे. पण कोणीही म्हणणार नाही हे व्हेज आहेत असं. आता बघा, मी एका पॅनमध्ये घेतलेलं आहे थोडंसं तेल. आपण याला शॅलो फ्राय करणार आहे. तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही भरपूर तेल घेऊ शकतात. पण जर आपण ते कोटिंग केलेलं आहे कॉर्नफ्लोअरचं त्याच्यामुळे काही गरज पडत नाही. आणि दोन्ही सगळ्या बाजूने मी याला मस्त असं खरपूस रंग येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. खूप छान टेस्ट लागते या आणची. म्हणजे तुम्ही असंचसुद्धा खाऊ शकता. आता बघा, मस्त असा रंग आलेला आहे आणि मी सगळे असं फ्राय करून घेतलेले आहेत. आणि सगळेच आपले एग जे आहे ते फ्राय करून आता तयार झालेले आहे. आता आपण करी जी आहे ती प्रिपेअर करणार आहोत. तर बघा, त्यासाठी मी कढईमध्ये आता तेल घेणार आहे. तेल छान तापल्यावर मी करी टाकणार आहे, म्हणजेच ग्रेव्ही जी आहे ती टाकणार आहे. आता ही ग्रेव्ही जी आहे ना, तर मी आत्ताच तुमच्यासोबत एक पनीरच्या वेगवेगळ्या चार रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. त्याच्यातली शेवटची जी रेसिपी आहे त्याच्यामध्ये मी ही करी म्हणजे ही ग्रेव्ही कशी प्रिपेअर केलेली आहे त्याचा डिटेल व्हिडिओ आहे. प्लस आपल्या चॅनलवरती पूर्ण करीचा जो म्हणजे ग्रेव्हीचं पूर्ण सेक्शन अवेलेबल आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. आता बघा, याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट, थोडी हळद, त्यानंतर पाव चमचा जिरेपूड, एक चमचा धनेपूड आणि गरम मसाला टाकून हे सगळे मसाले टाकून मी आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. मसाले जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा टाकू शकता. तर तुम्हाला किती कमी जास्त तिखट आवडतं त्याच्याने तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि याच्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत. याला पूर्ण असं तेल आपण जे आहे ते येऊ देणार आहोत. म्हणजे मस्त अशी आपली ग्रेव्ही जी आहे ती तयार होते. आता बघा, ही जी ग्रेव्ही आहे ना ही इन्स्टंट ग्रेव्ही आहे. तर इन्स्टंट ग्रेव्ही मी डिटेल रेसिपी जी आहे तुमच्यासोबत आता शेअर केलेली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. त्याच्यात पण तुम्हाला भरपूर नॉलेज मिळेल. आता बघा, आपल्या भाजीला मस्त असं तेल आलेलं आहे. याच्यामध्ये मिठाची जी म्हणजे मीठ जे आहे ती चवीनुसार आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. कारण मी जी ती ग्रेव्ही होती त्याच्यामध्ये ऑलरेडी मी थोडं मीठ टाकलेलं होतं. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत दही. तर दही मी मोठा 1.5 चमचा दही टाकून घेतलेलं आहे. पूर्णपणे मिक्स करायचं आहे आणि पुन्हा आपण हे 5 मिनटं शिजवणार आहोत, जेणेकरून दही आपली कच्ची लागायला नको. त्याच्यामुळे दही पण आपण शिजवून घेणार आहोत. म्हणजे अजून जास्त तेल येतं भाजीला आणि ॲसिडिटीसुद्धा होत नाही. दहीचा असा एक फायदा होतो, दोन फायदे होतात. एक तर तेल छान येतं आणि ॲसिडिटी पण होत नाही. आता बघा, आपली भाजी जी आहे ती मस्त तयार झालेली आहे. आता आपण प्लेटिंग करून घेणार आहोत. तर तुम्ही तुम्हाला म्हणजे त्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा तुम्ही हे जे तयार केलेले एग्ज आहे त्याच्यामध्ये टाकू शकता. पण मी प्लेट्समध्ये सर्व केलेले आहे. दोन मस्त त्याच्यामध्ये ठेवून वरून आपण त्याला गार्निशिंग करणार आहोत छान कोथिंबीरीने. करी जी आहे ती टाकून घ्यायची आहे. ही करी तुम्ही पराठ्यांसोबत खाऊ शकता, तुम्ही कुलच्यांसोबत खाऊ शकता, नानसोबत खाऊ शकता. खूप मस्त लागते. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. कसा वाटला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ हा कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आहे वेळ, तर घ्या शिकून.